काळ भैरव देवाचे नैवेद्य सांगा. खूप छान प्रश्न आहे, एकदम सुंदर प्रश्न केला तुम्ही. तुमचं नाव पण घेणार, विनायक शिंदे. खूप छान प्रश्न केला. ऐका, काळ भैरव देवाला खजूर असतात ना आपण जे आणतो ते खूप आवडतात त्याला. कधी पण देवाला जर काही मस्का लावायचा असेल, देवाला समजा काही गोडी लावायची असेल ना, तर खजूर घेऊन जा काळ भैरव मंदिरात. देवाच्या पायाजवळ खजूर ठेवा. देवा म्हटलं हे बघ तुझं आवडीचं आहे. हां, खजूर देवाला खूप आवडतात. ठीक आहे, देवाला पिठलं भाकरी खूप आवडते. ओके, पिठलं भाकरी खूप आवडते देवाला. खजूर नाही भेटले हरकत नाही आहे, पिठलं भाकरी देवाला. देवा हे बघ देवाला आवडणारे थोडं एक कांदा पण देवाला ठेवायचा हे बघ, कारण तो रागत असतो ना, तर ते रडवणारं दैवत आहे. रुद्र म्हणतात ना त्याला, तो रुद्र आहे. रुद्र म्हणजे रडवणार, तर त्याला सगळ्या त्यात गोष्टी लागतात. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये खजूर देवाला आवडतं किंवा पिठलं भाकरी देवाला आवडते, ठीक आहे, या दोन गोष्टी देवाला ठेवायच्या. ओके, दोघांपैकी एक देवाला ठेवायचं. आणि त्याच्या तेलामध्ये ना गोड तेल टाकायला तर तिळाचं तेल वापरा. ठीक आहे, काही बाकी बाकी काही नाही याच्यामध्ये.